संघासाठी आज मतदान होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मेळघाटमध्ये आहे आणि याच मेळघाटमध्ये आहे हरिसाल. हरिसाल हे देशातलं पहिलं स्मार्ट विलेज, डिजिटल विलेज त्याची ओळख तयार झाली होती 2016 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून. या गावाला, अतिदुर्गम भागातील गावाला अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त गाव करण्याच्या दिशेनं प्रयत्न झाले होते आणि त्यात ज्या गोष्टी घडल्या त्याचा फायदा या गावाला झालेला आहे. आज मोबाईलचं 4 नेटवर्क आहेत. महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना, या भागातील शेतकऱ्यांना मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून वातावरणात होणारे बदल किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांना आज कळू शकतात. आरोग्याच्या संदर्भात टेलिमेडिसिनचा फायदा या गावाला होत आहे. अशा अनेक गोष्टी या गावाला फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच हरिसालमध्ये आत्ता मी आहे. मतदान आपण बघू शकता या ठिकाणी. आत्ता 60% जास्त मतदान झालेलं आहे. 2 मतदान केंद्रात या ठिकाणी आणि या ठिकाणी मतदारांची गर्दी आतासुद्धा आपल्याला पाहायला दिसू शकते. 9 मतदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण 9 मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. काय परिस्थिती आहे, काय नाव तुमचं? अनिशा. तुम्ही पहिल्यांदा मतदान करतायत? तुमचं गाव एक देशातलं स्मार्ट विलेज म्हणून पहिली ओळख आहे. तर मतदान करत असताना तुमच्या काय संकल्पना आहे, कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही पहिल्यांदा मतदान करताय, काय तुम्हाला अपेक्षा आहेत? म्हणजे तुम्ही आज मतदान करत असताना एक चांगलं सरकार, चांगला लोकप्रतिनिधी, म्हणजे काय तुम्ही विचार करून आज मतदानासाठी आलेला आहात? उत्साह आहे तुम्हाला? हे स्मार्ट विलेज तुमचं गाव म्हणजे त्याची ओळख आहे, हरिसालची स्मार्ट विलेज. तर आणखी तुम्ही या गावाला काय होता असताना तुम्हाला पाहावंच वाटते? गावाचा विकास व्हायला पाहिजे असं वाटते. आपण आणखी या भागातल्या काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. स्मार्ट विलेज ही संकल्पना या ठिकाणी उदयास आली, गावात नेमका कसा बदल झाला होता? 2016 हे डिजिटल विलेज म्हणून आपला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं. त्यामुळे इथे टावर वगैरे उभे झाले, मोबाईल टावर, कनेक्टिव्हिटी भेटली, शेतीविषयी माहिती मिळू लागली शेतकरी लोकांना. त्या टेलिमेडिसिन सुरू झालं इथं. नंतर कॅम्प्युटर शिक्षण चालू झालं. स्मार्ट विलेज म्हणून मोठे मोठे पडदे लावून स्मार्ट शिक्षण सुरू झालेलं होतं. मोठी बेरोजगारीची इथं मोठी समस्या आहे, बेरोजगारी. आणि इथं डॉक्टर्स वगैरे चांगले येत नाही, मेलघाटात उपलब्ध नाही आहे, कारण की इथून अमरावतीला रेफर करावं लागतं. तर इथं आणखी काय फायदा आहे त्या स्मार्ट विलेजच्या संकल्पनेचा? स्मार्ट विलेजमध्ये लोकांना शेतीविषयी, पाऊसविषयी माहिती मिळू लागली. आणखी इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पूर्ण देश कसा असतो आणि देशाची संपूर्ण माहिती कशी असते आणि कोण कुठे काय सर्व माहिती लोकांना मिळू लागली. आणि पहिली गोष्ट तिथं स्मार्टफोनच नव्हता. स्मार्टफोन जेव्हा झाला तेव्हा टावर उभे झाले आणि लोकांना समजायला लागलं. आणि वायफाय पण फ्री आम्हाला भेटू लागलं होतं 2 ते 3 वर्षापर्यंत. महत्त्वाचं म्हणजे आत्ता त्यांनी सांगितलं आहे काय काय बदल घडलेला आहे. आपण आणखी काही महिला मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी. नेमकं स्मार्ट विलेजमध्ये जे मतदार आहेत, ते सुशिक्षित मतदार आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकत होतो. मला सांगा की तुमचं हे गाव देशातलं पहिलं स्मार्ट विलेज आहे हरिसाल. काय तुमची प्रतिक्रिया, तुम्ही आता मतदानाला आले आहात? चांगलं सरकार बसलं पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळायला पाहिजे. कारण आत्ता आपल्या समोर घटना झालेली होती होळीच्या सणाच्या अगोदर, बस तुकईथड बस पलटी खाल्ली होती. ते पूर्ण गावातले बेरोजगार लोक गाव सोडून रोजगारासाठी बाहेर गावी गेले होते. ते आपलं सणानिमित्त पशी कमवून आले लोक तिथं बसमध्ये मृत्यू पडले होते. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रोजगार मिळाला पाहिजे. बाहेर गावी जाऊन अशी घटना घडली नाही पाहिजे. घरचे लोक आस करून बसते की घरचे, म्हणजे गावात रोजगार असला की आपल्या गावातले लोक बाहेर गाव रोजगारासाठी जाणार नाही. गावात लाईनची सुविधा झाली पाहिजे. एक एक महिना लाईन येत नाही, म्हणजे येणं जाणं करते. आणि पाण्याची पण सुविधा झाली पाहिजे. पाण्यासाठी लोक खूप म्हणजे तडमड होतात. आणि शिक्षणासाठी काहीतरी इथं म्हणजे चांगली सुविधा, लायब्ररी वगैरे, लॅब वगैरे लावून दिलं पाहिजे लहान मुलांसाठी.
आणि नेटवर्कची सुविधा झाली पाहिजे. अनेक अपेक्षा आहेत मतदारांची आपण बघितलेल्या आहे आणि स्मार्ट विलेज असलेल्या हरसालमध्ये आता मतदारांची गर्दी आपल्याला अजूनही दिसून येत आहे. कमी आत्ता झाली असली तरी 60%पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे आणि 2 मतदान केंद्र आहे आणि मतदारांच्या अपेक्षा काय ते सुद्धा आपण ऐकलेल्या आहे. महेश तिवारी, बुलेटिन लोकमत, हरिसाल, अमरावती.